मुरुम शहरासाठीचा जनता कर्फ्यू आदेश रद्द. किराणा आस्थापना सकाळी 7 पासून 11 पर्यंत तर कृषी आस्थापना 2 पर्यंत चालू राहणार. मुरुम तारीख 2. कोरोनाचे ग्रामीण भागातील वाढते प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक 1 जून रोजी उमरगा तालुक्याचे इन्सिडेंट कमांडंट विठ्ठल उदमले यांनी दिनांक 2 जून सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे आदेश पारित केले होते. त्यात फक्त कृषी आस्थापना मेडिकल वैद्यकीय आस्थापना यांनाच वेळेचे बंधन घालून दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. दिनांक 1 जूनच्या आदेशानुसार एकूण 20 गावांचा जनता कर्फ्यूत समावेश होता. त्यामध्ये मुरुम शहराचेही नाव असल्याने आज दिनांक 2 रोजी सर्व आस्थापना बंद ठेवण्यास प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु दिनांक 2 जून रोजी नवीन सुधारित आदेशात बदल करण्यात आले असून आज दिनांक 2 जून रोजी इन्सिडेंट कमांडंट यांनी नव्याने आदेश पारित करून दिनांक 1 रोजीच्या आदेशातील 4 गावांचे नावे जनता कर्फ्यूतून वगळण्यात आले असल्याचे व त्यात मुरुम शहराचा समावेश असल्याचे नवीन आदेश प्राप्त झालेनुसार शहरातील किराणा भाजीपाला कृषी आस्थापना पाणी गॅसच यापूर्वीचे असलेले अत्यावश्यक आस्थापना वेळेच्या बंधनात पूर्णत चालू राहतील असे आदेश नव्याने पारित झाले असून किराणा भाजीपाला सकाळी 7 पासून 11 पर्यंत तर कृषी आस्थापना 2 वाजेपर्यंत चालू राहतील असे आदेश पारित झाल्याने मुरुमवासियांना दिलासादायक आदेश जरी असले तरी शहरातील व्यापारी व नागरिकांनी सतर्कतेने व दक्षतेने स्वतःच्या व परिवाराचे काळजी घेणे गरजेचे आहे. कारण शहरात जरी कोरोनाचे प्रादुर्भाव कमी झाले असले तरी परिसरातील ग्रामीण भागात कोरोनाचे वाढते आलेख दिसत आहे आणि त्या भागातील नागरिक मुरुम हे मुख्य बाजारपेठ असल्याने खरेदी विक्रीसाठी त्यांचा मुरुम शहरात संचलन असते. त्यामुळे नागरिकांनी शासनाचे नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा शहरातील कमी होणारे कोरोनाचे प्रादुर्भाव परत एकदा वाढायला उशीर लागणार नाही. त्यामुळे दक्षता घेणे गरजेचे आहे.